त्यांची कुठे नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षसृष्टी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील, त्यांनाही अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल. विस्तारानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्यांदाच मी आज जळगावला आलेलो आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी माझं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर तर जबाबदारी मोठी आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये सगळा विकास खुंटलेला होता. खरं म्हणजे सिंचनाची कामं आहेत, त्यालाही निधी नव्हता, रस्त्याची कामं आहेत, विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी मागे अतिवृष्टी झाली, त्याची मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही. अनेक प्रश्न आहेत, या प्रश्न आता आम्हाला लवकर सोडवायचे आहेत. अधिक गतीने आम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल. आता डबल इंजिनचं सरकार आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे. माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजी हे उपमुख्यमंत्री आहेत. मला वाटतं अतिशय दमदार दोन्ही नेते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्याला आम्हाला पुढे न्यायचं आहे. विकासाचा वेग अधिक दुपटी तिपटीने करायचा आहे आणि त्यासाठी आता आम्हाला एकही दिवस वाया न घालवता ही कामं करायची आहेत. आपण जर यादी बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये OBC आहे, सगळ्यांनाच या ठिकाणी न्याय दिला गेलेला आहे. आणि अजून या ठिकाणी अर्धे मंत्रिमंडळ झालेलं नाही, अजून 23 मंत्र्यांचा संपदविजय बाकी आहे. त्यामध्ये मग महिला असतील, त्यामध्ये OBC असतील, सगळ्याच घटक जे आहेत त्याचा सर्वकाश विचार करूनच या ठिकाणी त्यांचं शपथविधी होईल. पंकजाताई काय म्हणाल्या, मी काही अजून बघितलेलं नाही पण निश्चित मी बघतो. पण त्यांची कुठे नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षसृष्टी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील, त्यांनाही अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ताई नाराज आहेत मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही.